दोन पॉझिटिव्ह पेशंट्स आता आढळलेले आहेत कर्नाटकमध्ये आणि त्यांच्याबाबत कर्नाटक सरकारने केंद्र शासनाच्या सूचनेवरून मी आज माननीय राजेश भूषण जे केंद्राच्या आरोग्य विभागाचे सचिव आहेत आणि माननीय मनसुख मांडवियाजी जे केंद्रातले आरोग्य विभागाचे मंत्री आहेत दोघांशी पण फार सविस्तर बोललो आणि त्यांनी मला जे सांगितलं ते असं की त्यांचे हाय रिस्क आणि लो रिस्क असे जे काही कॉन्टॅक्ट आहेत तर एका पेशंटचे 220 हाय रिस्क लो रिस्क मिळून जे कॉन्टॅक्ट आहेत ते तपासले आयसोलेट केले आणि त्यांच्यामध्ये कुठेही कोणी पॉझिटिव्ह आढळले नाही. दुसऱ्या पेशंटच्या बाबतीत त्यांचे साधारण 175 पेशंट हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट त्यांनी तपासले आणि त्याच्यामध्ये 6 पॉझिटिव्ह आढळलेले आहे. आता हे 6 पॉझिटिव्ह आढळले त्याचं जिनोमिक सिक्वेन्सिंग साठी ते पाठवले, अद्याप त्यांचं जिनोमिक सिक्वेन्सिंगचे रिपोर्ट आलेले नाही. ही कर्नाटकची जी काही स्टेटस आहे हे मला स्वतः राजेश भूषण सचिव आरोग्य विभाग भारत सरकार यांनी दिलेलं आहे. आम्ही त्यांना हेही विचारलं की आता आपल्या देशात कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन सापडल्यामुळे आपण अन्य जे काही हाय रिस्क कंट्रीज आहेत त्यांच्यावर जे निर्बंध लावले तर त्या संदर्भात आपल्या देशात काय करायचं, तर त्या संदर्भात त्यांनी मला जे सांगितलं ते असं की तिथे दोनच आज पेशंट असल्यामुळे आज कुठलेही नवीन काही निर्बंध लावण्याची आवश्यकता तूर्त वाटत नाही, पुढे आपण परिस्थिती बघून ठरवूया अशा स्वरूपाने त्यांनी मला माहिती दिल्यामुळे मला असं वाटतं की हा केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. त्यांच्याशी चर्चा विचार विनिमय करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय निर्बंध लावायचे किंवा कशा पद्धतीनं पुढे जायचं या संदर्भात केंद्राशी विचार विनिमय करून आम्ही पुढची व्यूहरचना निश्चित प्रकारे करू. एवढंच आव्हान आणि विनंती राहील की आपण जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोविड अनुषंगिक वर्तणूक ही अत्यंत कठोर आणि अत्यंत शिस्तीने आपण राबवावी अशी माझी नम्रतेची विनंती सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आहे. व्हॅक्सिनेशन यावर मोठ्या पद्धतीनं जोर द्यावा कारण आपले जे दोन्ही व्हॅक्सिन्स आहेत कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे दोन्ही होल व्हायरस पासून तयार झालेले आहे आणि त्यामुळे आपल्याला हा जो काही ओमायक्रॉन व्हायरस आहे त्याला हे एस्केप करू शकणार नाही अशी माहिती मला देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे व्हॅक्सिनेशन हेच आपल्याला ओमायक्रॉन पासून सुद्धा वाचवू शकेल असं सुद्धा तज्ज्ञांचं मत आहे. आणि म्हणून माझं नम्रपूर्वक आव्हान आहे की जे काही आता 85% आपण पहिला डोस दिलेला आहे आणि जवळजवळ 44-45% आपण दुसरा डोस दिलेला आहे, उर्वरित लोकांनी 100% लोकांनी व्हॅक्सिनेशन करून घ्यावं, स्वतःला सुरक्षित ठेवावं, इतरांना सुरक्षित ठेवावं अशी माझी नम्रतेची आव्हान आणि विनंती आहे. मला असं म्हणायचं की फक्त आपण बारकाईने या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. बाहेरून येणाऱ्या आपले जे काही मुंबई विमानतळावरचे जे काही आलेले पॅसेंजर्स आहेत त्या पॅसेंजर्सपैकी सुद्धा एकूण जे काही साधारण पॅसेंजर्स आले त्यामध्ये आपण साधारण 897 आंतरराष्ट्रीय प्रवासींचे RT-PCR त्या ठिकाणी करण्यात आलेले असून 3 RT-PCR पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि या 3 RT-PCRला आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या दृष्टिकोनातून पाठवलेलं आहे, त्याच्या बाबतीत अद्याप रिपोर्ट आलेले नाही. तर अशा स्वरूपाने मला असं वाटतं की एकंदर जे काही सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, दोन ठिकाणी जिनोमिक सिक्वेन्सिंगचं काम चालू आहे, एक कस्तुरबा गांधी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणेमध्ये. अशा स्वरूपाने तिथे एकूण आपण साधारण 28 जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आपण नमुने पाठवलेले आहेत आणि ज्याच्या अद्याप आपल्याला रिपोर्ट्स आले नाही. हे 28 नमुने म्हणजे त्यांचे निकटवर्ती म्हणजे जे काही पॉझिटिव्ह पेशंट्स आढळलेले त्यांचे हाय रिस्क लो रिस्क कॉन्टॅक्ट्सला सुद्धा आपण जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहे. त्यामुळे आपल्याकडे अद्याप एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही, मात्र आपण सतर्क आहोत, लक्ष ठेवून आहोत बारकाईने आणि आपल्याला जीनोमिक सिक्वेन्सिंगच्या ज्या लॅब्स असतात त्या लॅब आपल्याला वाढवाव्या लागतील. जे आपले गव्हर्नमेंटचे कॉलेज असेल त्याला जे हॉस्पिटल अटॅच कॉलेज असेल तिथे काही जीनोमिक सिक्वेन्सिंगच्या लॅब्स आहेत त्या आपल्याला यासाठी सुद्धा कार्यान्वित कराव्या लागतील आणि काही गरज पडल्यास पुढच्या काळात आपल्याला नवीन सुद्धा लॅब्स उभ्या कराव्या लागतील. याबाबतचं जी काही तयारी आहे ती तयारी निश्चितच लवकर करण्यात येईल.